नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून मोफत आरोग्य जागृती महाशिबिराचे आयोजन नेरूळ येथील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. लाखो गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून मोफत आरोग्य जागृती महाशिबिराचे आयोजन नेरूळ येथील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, कामगार नेते महेंद्र घरत, डीवाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू विजय पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, उमेशदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, प्रकाशभाऊ धर्माधिकारी, संजय ओक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवर उपस्थित होते. हजारो गरजूंनी या महाशिबिराचा लाभ घेतला. लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्येही या महाआरोग्य शिबिराची नोंद घेण्यात आली. My name is Jack Brockbank and I'm here today on behalf of Guinness World Records to officially witness this attempt to set a new Guinness World Records title for the largest health awareness lesson. हा एक नवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे की ज्यामध्ये इतकी माणसं पहिल्यांदाच या महाशिबिरामध्ये दाखल झाल्याचं पाहिलेलं. यावेळी रुग्णांची नोंदणी करण्यासाठी 16 विभागात 1500 कक्ष स्थापन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील 1200 अधिक अनुभवी डॉक्टर्स आणि सुमारे 500 आरोग्य सहाय्यक सहभागी झाले होते. मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व रुग्णवाहिका मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्या होत्या. या शिबिरात आरोग्यविषयक जनजागृती पुस्तिका आणि माहिती पत्रकाचे वाटपही करण्यात आले. शिबिरात आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी आणि ठाणे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. युरोपमध्ये किंवा अन्य देशातल्या भागामध्ये आपण जर ही गर्दी सांगितली की लोकांचा विश्वास वाटत उन्हाच्या कडाक्यामध्ये अतिशय सुसंस्कृत घरातल्या महिला तरुणी तरुण वर्ग हा हायवे साफ करताना त्याच्यावर रांगोळी काढताना बघितलं. हे जीवनामध्ये कष्ट करण्याची भूमिका नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी शिकवली. हे नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या विचारांचं मोठे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान जे नानासाहेबांनी आज कार्य केलं त्या समाजाला उपयोग कसा होऊ शकेल किंवा आपण समाजाला काय देता येऊ शकेल याच्यासाठी जी धडपड केली त्याचंच आज हे प्रतीक आहे की आज एवढा जळलेला जनसमुदाय अनेक प्रकारचं जेव्हा आपत्ती येते भूकंपासारखी आपत्ती येते त्यावेळेला आपल्याला कसा ह्या स्टेडियमचा उपयोग करता येऊ शकतो. ज्यावेळेला हॉस्पिटल ही फुल झालेली असतात मग स्टेडियमचा उपयोग ह्या पद्धतीने कसा करता येऊ शकेल आपल्याला हा एक प्रयोग आहे ते आपल्याला आणि हा जगासमोर आपण एक आदर्श मांडलेला आहे. आपण वाईट जी भूमिका माझ विचारांची माणसं जी आहे ती आज नियंत्रित व्हायला पाहिजे. ते काय आपल्याला आज आपण अन्न खातो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्या शरीराला लागणारे जीवनसत्व खनिज ही मिळत नाही अजिबात. त्यासाठी आपण सर्वांनी खाण्यावर नियंत्रण करावं व आपले आरोग्य उत्तम प्रकारे ठेवता येईल